सुप्रीम कोर्टाला शिव्या देणारे आज काँग्रेसचे नेते कालपासून सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान गात आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्ला बोल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झालाय. या निर्णयानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणालेत की कोर्ट दबावाखाली काम करतोय असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं नाही. राहुल गांधीजी जे म्हटलेत ते किती अयोग्य आहे उच्चपदस्थ व्यक्तींनी असं वक्तव्य करू नये असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे काँग्रेसचे नेते कालपासून सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान गात असल्याचं पाहून याचं समाधान वाटतं. आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगला आणि आमच्या विरोधात निर्णय गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट. भारतीय संविधानाने तयार केलेल्या अशा संस्थांना हे लोक कशा पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सिद्ध झालंय. जे गुजरातमधलं न्यायालय होतं ते दबावाखाली काम करत असा आरोप केला जातो. असं सुप्रीम कोर्टाने तर म्हटलेलं नाहीये. सुप्रीम कोर्टाने उलट राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे ते कसं अयोग्य आहे आणि उच्च पदस्थ लोकांनी असं का म्हणू नये हे देखील सांगितलेलं आहे. मात्र अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर मला एका गोष्टीचं समाधान आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे सगळे काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते कालपासून सर्वोच्च न्यायालयाचं गुणगान करतायत याचं मला मनापासून समाधान आहे. आता यातनं ही गोष्ट उघड झाली. आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगला आणि आमच्या विरोधात निर्णय गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट. म्हणजे भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना कशा प्रकारे हे लोक त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत हे आता निश्चितपणे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.